देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना विनम्र अभिवादन करत, ज्यांनी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्याबद्दल या बाळासाहेबांना अभिवादन करत, या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठतम असे आदरणीय शशिकांतदादा सुतार, काही कारणास्तव जे आत्ता आपल्यामध्ये उपस्थित नाही ते आमदार महादेव बाबरजी, तद्वतच मंचावर उपस्थित सहसंपर्क प्रमुख आदित्यदादा शिरोडकर, सभागृहातही अनेक मान्यवर उपस्थित आहेत, आमचे वसंततात्या मोरे, सागर माळकर, आमच्या पल्लवीताई आहेत, कवी सविताताई आहेत, सगळ्याच आमच्या महिला फार महत्त्वाच्या आहेत, अपेक्षेने बिचाऱ्या खाली बसल्या आहेत. तुम्ही आता नगरसेविका आहात, तुम्हीही आमदार की म्हणून तुमच्याही प्रचारासाठी मीच प्रचार करणार आहे आणि तुम्ही अशा बसणार आहात, कारण माझा विश्वास आहे की शिवसेना कधीही कुणावर अन्याय करत नाही आणि त्यामुळे तुमच्याही कुंडलीमध्ये हा योग येणार आहे, जो योग आत्ता स्नेहलताईकडे आलेला आहे. सबको मिलेगा, बारी बारी मिलेगा, सबको मिलेगा. मंडळी, मी आता फार वेळ झालेला आहे, मला माहिती आहे तुम्ही कान टोक करून बसलाय, परंतु सलग 4 दिवस झालं बोलतेय, प्रवास करते, त्यामुळे शक्य तेवढा कमी वेळामध्ये आणि कमी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महाडमध्ये मी तब्बल 3 सभा याही वेळेला घेतल्या होत्या. त्या 3 सभा आणि त्या प्रचाराच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की प्रचार चालू होता, इतका प्रचार चालू होता की शेवटी फिरून फिरून हेलिकॉप्टर मोडून पडायची वेळ आली आणि ते नेमकं स्नेहलताईच्याच एरियामध्ये मोडून पडलं, एवढा प्रचार चालू होता. त्या प्रचारसभेनंतर आमचे तिथले काय नव्हतंही त्यांचं पदाधिकारी आपले ज्यांच्या गाडीवर हल्ला केला, हा अनिल नरवडे हे गोगावलेंच्या लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता. गुन्हेगारी वाढली आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुळात ही निवडणूक का महत्त्वाची आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्ही महाडचे आहात का पुण्याचे आहात याहीपेक्षा महत्त्वाचं, तुम्ही वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 1, का लढायचे आपल्याला, तर त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण, ज्या लोकांनी गद्दारी करून आणि कपट कारस्थान करून सन्माननीय पक्षप्रमुखांना वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच वर्षावर 50 पट अधिक दिमाखाने जर पुन्हा स्थानापन्न करायचं असेल तर एक एक जागा महत्त्वाची आहे, त्यात महाडची जागा आहे. फॉर्म्युला सांगितला जातोय की ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, आणि आम्हाला तर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे. जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे तर आमची प्रत्येक जागा निवडून आली पाहिजे आणि त्यामुळे अगदी पुण्यातली ज्या आम्ही जागा मागतोय तीनही आणि ज्याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार करतोय की होय, आम्ही आमचा वडगाव शेरीवरचा दावा सोडलेलाच नाही, कोथरूड आणि हडपसरची जागा आम्ही मागतच आहोत, पैकी हडपसरची जागा आता क्लिअर झालेली आहे, त्यामुळे या प्रत्येक जागेवरचा उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि तो निवडून आला पाहिजे, कारण साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. आम्हाला का हे सगळं गरजेचं आहे, तर त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे की एकूण या सगळ्या काळामध्ये कोकणातली जर परिस्थिती बघितली तर कोकणामध्ये सध्या गुन्हेगारांचं पेव फुटलेलं आहे. एवढी गुन्हेगारी, एवढा असभ्यपणा, एवढी गुंडगिरी वाढलेली आहे, मग अगदी तळ कोकणापासून ते आपण वरवर जसे येत राहतो तस तसं आपल्याला ती गुन्हेगारी वाढत चाललेली दिसते. तळ कोकणातल्या लोकांनी अगदी महाडमध्ये सुद्धा आता शिरकाव केलेला आहे. तुमच्या पोलादपूरच्या बाजूला हेच सगळी जी 4 आणि 12 जी चिल्लर आहे सगळी, त्या सगळ्या चिल्लर कंपनीने तिथे पण काही प्लॉटिंग आणि हॉटेलिंगचा बिझनेस सुरू केला आहे. ह्या सगळ्या 4 आणि 12 जर बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला ताकदीने आपली माणसं निवडून आणणं गरजेचं आहे. का निवडून आणायची माणसं? आपल्याला माणसं निवडून आणायची ती गुवाहाटीला जाण्यासाठी नाही, आपल्याला माणसं निवडून आणायची ती सुरतला पळून जाण्यासाठी नाही, आपल्याला माणसं निवडून आणायची ती पुन्हा 50-50 खोक्यांचं राजकारण करण्यासाठी नाही, आपल्याला माणसं निवडून आणायची आहेत ती ह्यांची जी गुन्हेगारी बोकाळलेली आहे ती गुन्हेगारी थांबवायची आहे. जर एखादा कोकणातला गुंड प्रवृत्तीचा एखादा अगदी म्हणजे ज्याला आम्ही चवन्नी छाप म्हणतो
असा एखाद्या 4-12 जर उठत असेल आणि तो इथल्या पोलीस यंत्रणेबद्दल बोलत असेल, तो आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल, माझा राग माझा आक्षेप कायम गृहमंत्र्यांवर आहे, माझा आक्षेप आमच्या पोलीस बांधवांवर नाही. कारण आमचे जे पोलीस बांधव आहेत ते फक्त आणि फक्त आदेशांचं पालन करत आहेत. आदेश देणारे गृहमंत्री महोदय आहे, गृहमंत्री महोदयांनी पोलिसांचे हात बांधलेत, त्यामुळे पोलीस काही करू शकत नाहीत ही अडचण आहे. ज्या ज्या भागातला आमदार आहे त्या त्या भागातल्या आमदाराने आपल्या सोयीचे PI पोलीस स्टेशनला आणून ठेवलेले आहेत, मग ते महाडमध्ये सुद्धा आणून ठेवलेले आहेत. मग त्या PI ने काय करायचं की आपल्या सोयीचा जो काही PI आणला त्या आमदाराने, 307 करायची, 353 करायची, 354 करायची, 302 झाला तरी FIR करायची का नाही हे PI ने पहिल्यांदा आमदाराला विचारायचं. आमदार सांगतील तरच FIR होईल. हे असं राज्य कधीही इथे घडलेलं नव्हतं, पण सध्या शिंदे साहेबांच्या काळात हे सर्रास चाललेलं आहे. आपल्याला का ही निवडणूक महत्वाची आहे आणि महाडची जागा का महत्वाची आहे? मला अज्ञान स्वामीचं गाणं फार आठवतं, ऐसे वैसों को दिया है कैसे कैसो को दिया है. छायला भंगार इकून खरारी माणसं होती साली. भंगार ह्या भंगारासारख्या लोकांची सोन्याच्या वरची ऐपत ज्या मातोश्रीने बनवली, त्या मातोश्रीवर जर हे गद्दारीचं शस्त्र उगारत असतील तर अशा लोकांना तिथल्या तिथे नेस्तनाबूत करणं आणि तिथल्या तिथे त्यांना पाणी पाजणं गरजेचं आहे. आणि ते पाणी महाडच्या 14 तळ्याचं पाजलं पाहिजे. मला खात्री आहे की स्नेहलजी त्या कामात अत्यंत शिताफीने ते काम पार पाडतील. ज्या महाडच्या 14 तळ्याचा इतिहास फार मोठा आहे, ज्या महाडच्या 14 तळ्याने माणुसकीचा संघर घडवून आणला, अहो त्या 14 तळ्याशी पण बेमानी करावी? साधा त्या तळ्यातला गाळा काढू नये लवकर? त्या तळ्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली करोडोचं बजेट आलं तर ते बजेट खाऊन टाकावं? काय काय खाता? म्हणजे भंगार खाता, पैसे खाता, तळ्यातला गाळ सुद्धा खाता, ती घाण सुद्धा? कशा कशात पैसे खावे त्याचं काही लिमिट नाही का? आम्हाला ही निवडणूक महत्वाची वाटते का? आम्हाला हे गरजेचं वाटतं. ज्या पद्धतीने नितेश राणे, निलेश राणेंची गुंडगिरी खाली तळकोकणात आहे, काल परवा पत्रकार विचारत होते ताई निलेश राणे आता भाजपमध्ये जाणार आहेत कसं बघता या सगळ्या, सॉरी काय शिंदे गटात जाणार आहेत कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? आम्ही काय बघायची गरज आहे? चिदवी मेरी पडवी मेरी म्हणत, फडणवीसांनी इकडून पण माझाच माणूस तिकडून पण माझाच माणूस म्हणत निलेश राणेला ते तिकडे पाठवत आहेत, कारण उदय सामंतांची कोंडी करण्यासाठीचा त्यांचा ट्रॅप चालू आहे. उदय भाऊ मोठ्या कौतुकानं त्यांचं स्वागत करत, जर निलेश राणे येत असतील तर भाऊ तुम्ही वाढवलेला भस्मासूर तुमच्या डोक्यावर बसायला लय वेळ लागत नाही. तुम करके देखो वो जो इतने इतने लोग आहे ना, वो इतने इतने लोग आ, तुम बच्चा समझ के उनको कांधे पे लो, वो सर पे बैठ के कान में क्या करते देखो. वो नाम के 4-12 है आणि असं गोंगट करणं त्यांचा स्वभाव आहे. काय गुंडगिरी आणि काय हैदोस त्या साईडला घातलाय त्यांनी तळ कोकणात ते आम्ही बघतो. आणि तशीच गुंडगिरी आणि तसाच हैदोस इकडे महाडमध्ये गोगावले साहेबांनी. माझं हेलिकॉप्टर क्रॅश झालं राजे हो. काय कारण होतं हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं? तर म्हटले की धुळीचे फार लोट उठले, आधी पाणी मारायला पाहिजे होतं. आम्हाला पाणी मारायला प्रशासनाने टँकर दिलं नाही. बरं, याच्यावर बोलतात कुठे? तर गोगावले साहेब फोन करत नाहीयेत. लय चमत्कारिक माणूस बरं का, आपल्याला मयावी येते, जाऊ दे भाऊ आहे आपला, बहीण म्हणून आता काय करणार. चमत्कारिक माणूस आहे. 3 दिवस उलटून गेले आणि एका फोनोबाईटमध्ये, फोनोबाईट संपलंय आणि फोनो संपल्यावर ते 1 मिनिटात थांबा थांबा आता आहे ते, तुझी तब्येत बरी आहे का? नाही, परवा तुझा फोनच लागत नव्हता आणि तुझं हेलिकॉप्टर पडलं म्हणून. अरे काही 1 रुपया जास्तीचा गेला असता होय, करायचंच की फोन? एका चॅनलच्या फोनो बाईटमध्ये माझ्या तब्येतीची काळजी करणारा भाऊ आणि त्यांनी लाडकी बहिणीची योजना आणायची. काय चमत्कारिक माणसं आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, मला ना भरत गोगावलेंची मया येते.
बिचाऱ्याबद्दल वाईट वाटतं, वाईट वाटतं आपल्याला की काय का असं ना आपला भाऊ आहे राव काय, म्हणजे एवढी गद्दारी केली, एवढा गद्दारीचा कलंक लावून घेतला, एवढं वाया सुरत गुवाहाटी केलं, विश्वासघात केला, आणि बिचाऱ्याला काहीच मिळालं नाही. 2.5 वर्ष काही मिळालं नाही. 2.5 वर्षापासून कोट शिवून ठेवला म्हणले. कुणाला मिळणार म्हणले मुख्यमंत्री, कुणाला मिळणार मंत्रीपद, आपल्यालाच मिळणार. हे कोट शिवला म्हणले आता मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे. शपथ घेतली कुणी आदिती तटकरेंनी. फार गमतीदार आहे बरं का सारखं बघा तुम्ही. आता तिकडून म्हणजे गोगावल्यांचं गुढ उठवलं, तिकडे आदिती तटकरेंना सेट केलं. तळ कोकणामध्ये आता उदय सामंतांना हलवायला लागले, तिकडे निलेश राणे सेट होत नसतंय, कारण तिकडे आमचा वैभव नाईकांच्या सारखा निष्ठावंत शिलेदार ठामपणे उभा आहे. आमच्या भास्कर दादांच्या सारखे आणि विनायक राऊत साहेबांच्या सारखी माणसं ठामपणे उभी आहेत. तुम्ही पैशाचा पाऊस पडला म्हणून काय होते, माणसं आहेत आमची तिथे. त्यामुळे यांनी कितीही चिल्लर बाजार करायचा प्रयत्न केला तरी तो चिल्लर बाजार आम्हाला होऊ द्यायचा नाही. इतकी गुंडगिरी करावी. मी महाडमधल्या लोकांना विचारत होते, दादा हे मला माहिती आहे ऐतिहासिक वारसा वगैरे, वा किल्ले आणि परंपरा, चौदार तळ, हे सगळं मला माहिती आहे, पण तरी पण मला सांगा की महाड सध्या कशासाठी प्रसिद्ध आहे, महाडमध्ये सध्या काही नवीन घडलंय का. महाडमधली लोक सांगतात ताई सध्या महाड आमचं एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? 15% कमिशनसाठी. सगळा कमिशनचा खेळ चालू आहे. आता 30% गेलं का काय दादा, आपल्याला काही एवढा हिशोब करणं, आपण साधी माणसं. तर 30% कमिशन खाणारी माणसं, बरं त्याच्यात त्यांना बिचाऱ्याला काही मंत्रीपद मिळत नाही. 2.5 वर्ष वाट बघितली. हे सगळे पत्रकार भाऊ, गोगावलेसाहेब तुमच्या मंत्रीपदाचं काय झालं, गोगावलेसाहेब तुमच्या मंत्रीपदाचं काय झालं, कदरून कदरून कट्टाळून म्हणला बिचारा, पंचांग हरवलंय म्हणला, मुहूर्त सापडेना. महाविकास आघाडीचं पंचांगच हरवलंय, आता मुहूर्त सापडेना गेलाय. आता काय करायचं म्हणलं आम्ही. काल परवा खैराती वाटप झालंय, 15 दिवस राहिले काही नाही. 15 दिवसात फक्त स्वतःचं उखळ पांढरं करून घेणार. 15 दिवसात फक्त स्वतःच्या निवडणुकीचा तेवढा जेवढा खर्च आहे तेवढा खर्च वसूल करणार. 15 दिवसात कुठल्याही महामंडळाकडून काही काम होत नाही. पण ज्या पद्धतीने आता एसटी महामंडळ असेल, वेगवेगळी महामंडळ यांची खैरात शिंदे गटातल्या काही वाचाळवीरांना अशीच देऊन टाकली, त्या अर्थी या सगळ्या लोकांच्या निवडणुकीचा खर्च काढायचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला. पण ह्याच्यात पण बिचाऱ्या आमच्या भावाला काही मिळालं नाही. भावाला नाही मिळालं तर मला वाईट वाटलं. मी फोन केला, म्हणलं दादा मिळायला पाहिजे होतो तुम्हाला, बाकी काही का असं ना, ते नंतरचं नंतर बघू. पण जाऊ दे तिच्या यायला, आता कुठं कटकट करायची, आता काय देत नाही तर ते बी लय खुनशी आहे, आता तुला काय सांगायचं. खुनशी आहे तुला आधी कळत नव्हतं होय, आत्ता सांगितलं खुनशी आहे ती मी देत नाही. पण तुम्ही विचार करा का दिलं नाही, का दिलं. ज्यांना मंत्रीपदं नव्हती त्यांना महामंडळं दिली आहेत, आणि गोगावलेंना ते काहीच देत नाही आहेत. कदाचित शिंदेंना सुद्धा हा संकेत मिळालाय का की देऊन काही उपयोग नाही, ह्याची काही जागा निघत नाही, ह्याला स्नेहल जगता पाणी पाजणार आहे, म्हणजे पाजणार खत्री पेटली त्यांना. या सगळ्या परिस्थितीमध्ये बरं बाप से बेटा सवयी, बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह, काय बोलाव त्यांच्याबद्दल. मग तिकडनं ते योगेश गोगावलेंचं काहीतरी वेगळं. दर वेळेला सुषमाताईंना फक्त आमचं भंगारच दिसतंय का? होय, मला तुमचं पहिल्यांदा भंगारच दिसतंय, कारण सोन्यासारखं काही तुमच्याकडं नाहीच आहे, तर करायचं काय. दर वेळेला सुषमाताई आल्या की आमच्या MIDC बद्दल आणि भंगाराबद्दलच बोलतात. होय, मी बोललं पाहिजे, मी MIDC बद्दल आणि तुमच्या भंगाराबद्दल बोललं पाहिजे, कारण आम्हाला ही सगळी माणसं इकडे का जमवावी लागली, आम्हाला ही सगळी माणसं इकडे का जमवावी लागली, का इकडे यावं लागलं स्नेहल जगतापांना, त्याचं कारण आहे. आणि त्याचं कारण हे आहे की जर तिथेच MIDC मध्ये आमच्या सगळ्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला असता, तिथे कामधंदा मिळाला असता, तर आपला गाव सोडून त्यांना इथंपर्यंत यावं लागलं. हे सगळे भूमिपुत्र इथपर्यंत आले ते रोजीरोटीच्या शोधात आले, शोक म्हणून आले नाही.
पुन्हा बघायचं होतं म्हणून आले नाही, रोजीरोटीसाठी माणसं इथपर्यंत आली। त्याचा अर्थ असा आहे की भरतजी, आपण त्या लोकांना रोजीरोटी देण्यामध्ये पूर्णतः अयशस्वी ठरलेले आहात। आपल्याला ते जमलेलं नाहीये, त्यांना रोजगार देणं जमलेलं नाहीये। आता सुद्धा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे ते सगळे ठेकेदार हे मर्जीतले ठेकेदार, काही ठेकेदार पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेरचे आणि काही कंटाळलेले कंत्राटी कामगार। मागच्या वेळेला महाडमध्ये गेले तर 20-22 पोरं भेटायला आली, काय सांगतात, मी आता नाव विसरले त्याचं, ज्याला लल्ला रत्न पारखी, लल्ला भेटायला आला पोरं घेऊन। लल्ला म्हणला, ताई फक्त आणि फक्त उद्धव साहेब आले, आम्ही त्या आदित्यदादा आले, आदित्यदादाच्या रॅलीत आम्ही दिसलो, आम्ही नुसते रॅलीत दिसलो तर आम्हाला कामावरून कमी केलं, आमच्यावर केसेस आणि आमच्यावर माणसं घालून आम्हाला मारायचं काम केलं। असा असतो लोकप्रतिनिधी, माणसं मारणार आहे, माणसांचं रक्षण करू शकत नाही। हा रडीचा डाव खेळता तुम्ही की जर विरोधक आहे तर त्याच्यासोबत तुम्ही मुद्द्यांनी बोलू शकत नाही, तुम्ही गुद्द्यांची भाषा करता। फक्त आदित्यदादांच्या रॅलीमध्ये ती पोरं बिचारी आली म्हणून त्या पोरांना कामावरून कमी करणं, त्यांच्यावर केसेस टाकणं इतक्या वाईट पद्धतीने। माझी सभा तिकडे झाली, सभेचं आयोजन करणारे जे पदाधिकारी आहेत लगेच त्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर हल्ले। ही गुंडागर्दी थांबवायची असेल तर तिकडे बदल करणं गरजेचं आहे। आता तो बदल अजून एका कारणासाठी करावा लागेल, ह्या सगळ्या लोकांची जी भाषा आहे ना ती अत्यंत घाणेरडी, गचाळ आणि बेताल भाषा झाली। हे असे आधी नव्हते, पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला अशी यांची अवस्था झाली। तिकडे ते भाजपचे ते राम कदम वगैरे दहीहंडी नाही का, ते काय तुम्ही बोलताय, तुम्हाला वाटेल ती पोरगी पसंत पडली की सांगा, उचलून आणून देतो। तिकडचे ते भाजपचे पंढरपूर साईडचे परिचारक सीमेवर जवान लढतात आणि इकडे मुलं होतात, इतकं वाईट पद्धतीचं वक्तव्य। ते देवेंद्र भुयार तिकडे अजून काहीतरी, शिंदे गटाची माणसंही अशीच बेताल वक्तव्य करायला लागली। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि लाडकी बहीण म्हणत असताना दुसरीकडे मात्र स्त्रियांच्या बद्दलची यांची भावना काय। तर म्हणले एसटी महामंडळात मी काय करणार आहे, एसटी महामंडळात आम्ही शिवनेरी सुंदरी बसवणार आहोत। कशासाठी शिवनेरी सुंदरी हा शब्द काय येतो तुमच्या तोंडात? जशा एअर होस्टेस आहेत तशा तुम्ही बस होस्टेस म्हणू शकता, तुम्ही बस अटेंडंट सुद्धा म्हणू शकता। तुम्ही हे शिवसुंदरी शब्द काय काढणार? शिवनेरी सुंदरी हे शोभतं तुमच्या संस्कृतीला? तुम्ही बायकांना सौंदर्याचे मापदंड लावून बघता? म्हणजे एसटी जर तोट्यात चालली आहे तर तोट्यात चाललेल्या एसटीचा गुणवत्ता तसं तर 15 दिवसात ते काहीच होत नाही, काहीच होत नाही। ते उगा रडक्याचे डोळे पुसल्यासारखं, लय बाबा आता गोगवले, लयच रडायला लागले, लयच रडायला लागले, जाऊ दे आता काहीतरी रडक्याचे डोळे पुसायचे। हा बस बाबा बस, ह्या बशीत बस आणि पहिल्या फुरसतीनं निघून जा, चल सोड अशा पद्धतीने। पण त्या एसटीला समजा तुम्ही प्रयत्न विचार जरी मांडला, तुम्ही करू तर शकणार नाही, पण विचार जरी करायचा ठरवला की तोट्यात जाणारी बस मला नफ्यात आणायची आहे, तर त्यासाठी कितीतरी गोष्टी असतील, कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकाल चांगल्या गोष्टी। जसं की आता महाड आणि इकडे यायला बस फ्रिक्वेंटली नाहीत कारण रस्ता खराब, तुम्ही त्या संबंधाने काही बोलू शकाल? तर त्यावर काहीच बोलत नाहीत। माझी स्नेहलजींना आता विनंती असेल की तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचंय, पण ते सामोरं जाताना या सगळ्या मतदारांशी बोलताना तुम्हाला काही कॉन्क्रीट मुद्दे मांडावे लागतील, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा कॉन्क्रीट मुद्दा काय आहे तर महाड पुणे हा जो रस्ता आहे, हा रस्ता व्हाया पानशेत जर व्यवस्थित विकसित केला तर महाड पुणे प्रवासाचं अंतर 1.5 ते 2 तासांनी कमी होतो। तुम्ही निवडून आल्यानंतर तुमची ही पहिली प्राथमिक जबाबदारी असेल की पहिल्यांदा या रस्त्याचं काम हातात घेणं आणि तो रस्ता 1.5 ते 2 तासांनी त्याचा प्रवास कमी करणं हे पहिलं काम आपल्याला करून घेणं गरजेचं आहे। दुसरं, आपल्याला जो ऐतिहासिक वारसा आहे
जो चौदार तळ्याचा वारसा आहे किंवा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या खाणाखुणा आहे तो वारसा जतन करायचा आहे, कारण शिंदे साहेबांकडून तो वारसा जतन होऊ शकत नाही हे आपण फार आत्ताच बघितलं. छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या पद्धतीने पडला आणि त्यावर शिंदे साहेबांचं जे अजब तर्कट आहे की 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत होते. अहो, एवढी मोठी मोठी नारळाची झाडं आहेत तिकडे, दोन दोन झाडं, ती झाडं तुटली नाही, झाडं पडली नाही, झाडं सोडा झाडावरचा नारळ सुद्धा साधा पडला नाही. आणि हे आपल्याला अजब तर्कट सांगताहेत की वारे वेगाने वाहत होते म्हणून महाराजांचा पुतळा पडला. मुळात महाराजांचा पुतळा उभा करताना जो हलगर्जीपणा यांच्याकडून झाला आणि त्या आपटेला जेवढी लवकर अटक झाली नाही त्याच्या कितीतरी अधिक लवकर त्याची जमानत झाली. अक्षय शिंदेच्याही बाबतीत तेच केलं त्यांनी. अक्षय शिंदेचा खात्मा केला. माझा आक्षेप का होता की अरे आपटे वाचलं नाही पाहिजे, पण अक्षय शिंदेला मारून त्यांनी आपटेला वाचवलं. आपटेची जामीन लगेच झाली. आपटेला ताब्यात कधी घेतला? हायकोर्टाने झापले, हायकोर्टाने जामीन नाकारला. हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हजर होणे गरजेचेच होते. मग तो हजर झाला. कुठून हजर झाला? तर पोलिसांनी खोटी खोटी अटक दाखवली, आम्ही त्याला कर्जतमधून ताब्यात घेतलाय. बदलापूरच्या शेजारी कर्जत आहे. पोलिसांच्या लक्षात येत नाही की कर्जतमध्ये तो लपलाय, पण असं होत नाही. दादा हो, का गरजेचं आहे ही निवडणूक, का महत्त्वाची आहे हे समजून घ्या की आता आमच्या लेकी बाळी सुरक्षित राज्यात नाही. राज्यामध्ये फडणवीस साहेब जोपर्यंत गृहमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील तोपर्यंत आमच्या लेकी बाळी सुरक्षित राहू शकत नाहीत. कालचे आकडे आहेत आणि ते धक्कादायक आहेत. पुण्यामध्ये गेल्या 7 महिन्यामध्ये 265 बलात्काराच्या घटना घडल्या आणि हा पुणे सिपींचा आकडा आहे, माझा आकडा नाही. 265 बलात्काराच्या घटना, 750 विनयभंगाच्या घटना फक्त 7 महिन्यामध्ये जर घडलेल्या असतील तर आमच्या लेकीवाली सुरक्षित कुठे? बरं, आमचं लेकरू सुरक्षित शाळेत नाही, आमचं लेकरू सुरक्षित शाळेच्या बसमध्ये नाही, स्वच्छतागृहात नाही, हॉस्पिटलमध्ये नर्स सुरक्षित नाही, पेशंट सुरक्षित नाही, डॉक्टर सुरक्षित नाही, आणि काय पोलिसांना बोलावं? पोलीस तरी कुठे सुरक्षित? कोळता गँगवाले पोलिसांना धरकी मार करायला लागलेले. सुरक्षेचं काय करायचं? पण सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण आणलेली आहे आणि 1500 वगैरे दिलेली आहे. दादा हो, तुम्ही सगळी कोकणातली माणसं, कष्टकरी माणसं, तुमच्यापैकी किती जण असतील बरं की तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न लावून दिलंय? जरा हात वर करता येतील? हात सुद्धा वर करत नाहीत लवकर. नाही, हात वर करत नाहीत त्याचं कारण आहे बरं का, की बहिणीला केलेलं काय बोलायचं? बरोबर आहे, बहिणीला केलेलं काय बोलायचं? दादा हो, आपण आपल्या बहिणींची लग्न लावू. कदाचित कोकणात अजून कमी प्रमाणात लागत असतील. आमच्या मराठवाड्यात तर 20-25 लाख रुपये खर्च करतात, 50-50 लाखापर्यंत. हुंडेसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात देतात. कित्येकदा शेतजमिनी विकल्या जातात, गहाण टाकल्या जातात, घरदार गहाण टाकलं जातं. तुम्ही विचार करा दादा हो, तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावली किंवा भाच्यांना काही करून दिलं किंवा त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, तुम्ही कधी बॅनर लावलाय का? आता माझ्या बहिणीचं लग्न झालं, मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च केले, बॅनर लगेच लगेच तिच्या सासर घरी बॅनर. बहिणीचं मूल आजारी होतं, तिकडे गेलो होतो, तिच्या हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नव्हते, साधारण 7500 रुपये मी तिकडे बिल भरलं, बॅनर लावला भावाने कधी बॅनर? नाही लावला. दादा हो, साधं गणित आहे. तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते? कधीपासून बांधत असेल? म्हणजे माझी लेक तर इतकी छोटी की तिला हातात ताटही घेता येत नव्हतं, तेव्हा आम्ही तिला औक्षण कसं करायचं शिकवत होतो भावाला, है की नाही? खूप लहानपणापासून. आता काही प्रश्नांची उत्तरं समजून घ्या. बघा, तुम्ही तुमच्या बहिणीला भेटायला जाता आणि बहिणीला कधीतरी 4-5 हजार तिच्या हातात घालता,
हातात घालताना काय विचार करता? सासूनं बघू नये, दिराला कळू नये, नवऱ्याला सुद्धा कळू नये, गुपचूप बहिणीच्या हातात पैसे घालताय का? बरं, बॅनर लावा, जाहिरात करा, टीव्हीला ॲडव्हर्टाईज द्या, लडक्या बहिणीला 3000 रुपये देऊन आलो, सांगा. तुम्ही असं करत नाही का? ती तुमची सख्खी बहीण आहे, तुम्हाला बहिणीचा मान आहे, बहिणीच्या नात्याचा मान आहे, बहिणीच्या नात्याची इज्जत आहे, त्याची एक आबरू आहे की नाही? आपण त्याची जाहिरात करत नाही. 1500 टिकल्या दिल्या नाही, आणि 1500 टिकल्या देऊन 10-10 हजाराचं बॅनर लावतात. लाजत नाही जीवाला की बहिणीला 1500 दिल्या म्हणून सांगतात? कोणता भाऊ बहिणीला दिल्यावर बॅनर लावतो? कोणता भाऊ बहिणीला दिल्यावर त्याची जाहिरात करेल? पण हे जाहिरात करतात कारण हे बहिणीला देत नाहीत, हे भाऊ नाहीत, हे संधी साधू टपलेली आमच्या मतावर टपलेले सगळे राजकारणी आहेत. ते आम्हाला बहीण म्हणून बघत नाहीत, तर त्यांना मत देणारा एक मतदार म्हणून बघतात. बहीण भावाचं नातं असं नसतं, बहीण भाऊ अशा पद्धतीने एकमेकांशी वागत नसतात. बरं, त्यातही आपण समजा मानू बाबा की शिंदे साहेबांच्या आपण बहिणी आहोत. आपला जन्म कवापासून झाला? आपण 30-40 वर्ष झाली आपल्याला. शिंदे साहेबांचं वय 60-65 वर्षाचं. शिंदे साहेब तिकडे म्हणजे जेव्हा रिक्षा चालवत होते तेव्हापासून, रिक्षा चालवताना त्यांना आम्ही बहिणी दिसलो नाही. मग ते शाखा प्रमुख झाले वंदनीय बाळासाहेबांमुळे, बहीण दिसली नाही. मग ते विभाग प्रमुख झाले, बहीण दिसली नाही. नगरसेवक, बहीण दिसली नाही. महापौर, बहीण दिसली नाही. उपनेता, नेता, मग आमदार, मग मंत्री, आणि त्यांना बहीण आठवलीच नाही. अहो, जून 2022 मुख्यमंत्री झाले, ऑगस्टमध्ये 2022 राखी पौर्णिमा 2022 ऑगस्टमध्ये आली, तेव्हा पण महाराष्ट्रातल्या बहिणी त्यांना दिसल्या नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण दिसली नाही. 2023 उजळलं, 2023 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेलं, बहीण दिसलीच नाही. 2024 उजळलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल गेलं, बहीण आठवलीच नाही. मे मध्ये जवा बहिणीनं कचकटून हाबाडा दिलाय, असा बी हिसका इंगा दाखवलाय, 360 डिग्री मध्ये ताळ्यावर आलेत सगळे. बहीण आहे, बहिणीची काळजी घे. आता बहीण आठवते तुम्हाला? पण दादा हो, ही बहीण आठवताना किती लोकांचा विसर पडलाय. त्यांना होमगार्डचे पैसे दिले नाही, अंगणवाडी सेविकांचे पैसे दिले नाही, आशा वर्करचे पैसे दिले नाही. संजय गांधी निराधार योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पेन्शनर लोकांचा प्रश्न आहे. आश्रमशाळेतल्या शिक्षकांचे पगार नाहीत. मुख्य राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितलं 1 महिन्याचं पेमेंट करण्यासाठी 3500 करोड रुपये खर्च करावे लागत आहेत. 3500 करोड रुपये खर्च करणं शक्य नाही आहे. राज्याची वित्तीय तूट इतकी तयार झाली आहे, 7-8% ती तूट गेली आहे, आणि ती तूट भरून काढायची असेल, हे मी म्हणत नाहीये, राज्याचे मुख्य सचिव आणि अधिकारी सांगत आहेत की राज्यावर इतका कर्जाचा डोंगर या लोकांनी करून ठेवलाय की ती वित्तीय तूट जर भरून काढायची असेल तर पुढची 10 वर्ष पुरणार नाहीत, एवढा यांनी आश्वासन, घोषणा आणि जाहिरात भाजीवर खर्च केलाय. हे सगळं बंद करायचं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं, पोरांच्या नोकर भरत्याच निघाल्या नाही, कुठलीच नोकर भरती नाही. MPSC ला दुबळं करण्याच्या नादात सगळी परीक्षा पद्धती आउटसोर्सिंगला दिली आहे, आणि परीक्षा पद्धती आउटसोर्सिंगला दिल्यापासून तब्बल 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या, आणि सगळ्याच्या सगळ्या परीक्षांचे पेपर फुटले. या सगळ्या परीक्षांचे पेपर जेव्हा फुटतात त्यावेळेला नुकसान आमच्या पोरांचं होतं, नुसतं आर्थिक नाही. एक परीक्षा जाणं म्हणजे एक वर्ष जाणं, कित्येक जण यजमान होतात. करायचं काय? यजमान झाल्या पोरांनी MIDC मध्ये काम करावं म्हटलं, कंपनीमध्ये काम करावं, तर कंपन्या नाही, कंपन्या सगळ्या गुजरातला. मग कंपनीत काम नाही, सरकारी नोकरीला काम नाही, जगणार कशी ही पोरं? त्याचं व्हिजन सांगताहेत,
आमचे नेते सन्माननीय आदित्यचे. ते व्हिजन जर वास्तवात उतरवायचं असेल तर या वेळेला सत्ता बदल करणं गरजेचं आहे आणि तो सत्ता बदल होण्यासाठी महाडची जागा जिंकणं सुद्धा गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, का महाडच जिंकायचं आहे, का महाडच्या लोकांना इकडे बोलावलेलं आहे, आता आडमुठ्या लोकांचा कंटाळा आला आहे, ज्यांना बोलायचं कळत नाही, ज्यांना मांडायचं कळत नाही. आता जरा सुशिक्षित लोक थोडीशी जरा सुसंस्कृत आणि सभ्य लोकांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या भागामध्ये एक उच्चशिक्षित तरुणी, आम्ही आमच्या बहिणीला नुसती 1500 खैरात नाही तर आम्ही आमच्या बहिणीला विधिमंडळात जाण्याचा राजमार्ग उपलब्ध करून देत आहोत, जो असंख्य लोकांना 1500 नाही डायरेक्ट विधिमंडळात जाण्याचा राजमार्ग उपलब्ध करून देतोय. ते कुटुंब प्रमुख उद्धव साहेबांच्या विजनमुळे होतंय. आणि म्हणून एक अत्यंत सुशिक्षित तडपदार असं नेतृत्व उभं करण्यासाठी यावेळेला आपण स्नेहलताईंच्या पाठीशी निश्चितपणे उभं राहू. ही सगळी पुण्यात राहणारी माणसं आहेत म्हणून जमेल तेवढं मला इथे मांडायचा प्रयत्न करते. प्रचार सभा जेव्हा सुरू होतील तेव्हा महाडमध्ये येणार आहे. महाडमध्ये आल्यावर मी उर्वरित माझं भरतभाऊंवरचं प्रेम व्यक्त करेल. आणि त्यावेळेला असं कसं आपण कुणाची बाकी ठेवत नाही, आपण कुणाची उदारी ठेवत नाही, त्यामुळे त्यांचीसुद्धा बाकी बैजवार चुकवली जाईल. आपण बैजवार बाकी चुकती करण्यासाठी मतपेटीतनं ती बाकी आपण चुकती करू शकतोय. कोरोनाच्या काळात तुम्ही मी आज आपण दिसतोय त्याला कारण उद्धव साहेबांनी केलेलं अत्यंत उत्कृष्ट नियोजन, ज्या नियोजनामुळे आपण दिसतोय. कोरोनाच्या काळामध्ये जेवढी आमची काळजी घेतली त्या काळजीचा जर आम्ही उतराई व्हायचं असेल तर ती उतराई होण्याची एक मोठी संधी की या वेळेला मशाल पेटली पाहिजे. आणि हो, निवडणुकीचं चिन्ह नीट लक्षात ठेवा. आपल्याला विनायक राऊत साहेबांच्या इलेक्शनमध्ये जो फटका बसला त्याचा ॲनालिसिस करताना महत्त्वाचं कारण हेही आढळून आलं की निवडणूक चिन्ह नीट पोचलं नव्हतं. त्यामुळे आपलं निवडणूक चिन्ह नीट पोचलं पाहिजे, ते निवडणूक चिन्ह नीट बघितलं पाहिजे. हे लोक थोड्या बदमाशा करणारे आहेत. साधर्म्य असणारं निवडणूक चिन्ह देऊन डमी कॅन्डिडेट उभे करू शकतात, त्यामुळे चिन्ह पोचवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जे पदाधिकारी काम करत आहे स्नेहलताईंच्यासोबत, त्या स्नेहलताईंच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, भलेही तुम्हाला 2 नाही 3 दिवस लागू देत पण मतदार याद्यांचं वाचन करा. मतदार याद्यांचं वाचन करून प्रत्येक पानावर समजा 25 नाव आहेत, 40 नाव आहेत, त्या 40 पैकी आपली किती आहेत, त्यातला प्रभावी कोण आहे, जो प्रभावी आहे त्याचं सॉर्टिंग केलंय का, असे सॉर्टिंग केलेली यादी वेगळी काढली आहे का, त्या यादीतनं पुन्हा एक फिल्टर यादी काढा आणि त्या फिल्टर यादी सोबत काही क्लोज ग्रुपमध्ये बैठका घ्या, काही इनडोर बैठका घ्या. ज्या बैठका वेगळ्या बाहेर त्याच्या चर्चा जाणार नाहीत अशा पद्धतीने ते काम करूया. कारण आपण जर सत्याचे पायी कसू निष्ठेने काम करत असू तर मला खात्री आहे की विजय आपला आहे. भले भले लोक सांगतात की स्नेहल जगताप फार भिडतायत बरं का, नडतायत बरं का, आता आम्हाला तुम्ही भिडताय, नडताय, लढताय, पण तुमचं जिंकणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तो एक एक शिलेदार निवडून आणणं महत्त्वाचं आहे. पुनश्च एकदा स्नेहलजींना त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देते आणि मशाल चिन्ह आपल्या सगळ्यांच्या मनामनात अन्यायाविरोधातली मशाल जी आई जगदंबेने आपल्या हातात दिलेली आहे ती मशाल तेवत राहील ही अपेक्षा करते. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. त्यानंतर मी